बातमी आहे महाडमधून, रायगडमधून। महाडमध्ये टेम्पोच्या धडकेमध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर दोघे जण हे गंभीर जखमी झालेत। महाडच्या काळीजकोंड येथील ही घटना आहे। महाड तालुक्यातील काळीजकोंड इथं रात्रीच्या सुमारास भरधाव टेम्पोनं धडक दिली आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे जण हे गंभीर जखमी झालेत। रवींद्र ढेबे आणि सचिन ढेबे अशी मृतांची नाव आहेत। तर जखमी झालेल्या संतोष ढेबे आणि निलेश ढेबे यांच्यावर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हे चौघे महाड MIDC कंपनीमध्ये रात्रपाळीसाठी निघाले होते। पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे। रायगडमधील महाडमध्ये हा अपघात घडला आहे।